दरम्यान राज्यात आजपासून खरं तर पुढील 15 दिवस लॉकडाऊन घोषित झालेला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पुणे नगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत असलेल्या सणसवाडी इथे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. कामगारांनी काम मिळवण्यासाठी कामगार अड्ड्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आणि सध्या तिथली आपण दृश्य पाहतोय सणसवाडीमधली आणि या कामगारांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत चापूड यांनी. औद्योगिक वसाहत असलेल्या सणसवाडीच्या मुख्य चौकामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता महामार्गावरती अद्यापही वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे. वाहनांची संख्या महामार्गावरती कमी झालेली नाही तर दुसरीकडे मात्र कामगार अड्ड्यावरती संचारबंदीच्या नियमांचं अक्षरशः उल्लंघन झालेली परिस्थिती पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कामगारांनी या ठिकाणी कामगार नाक्यावरती गर्दी केलेली, आपण त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केलं आहे पण तुम्ही या ठिकाणी गर्दी केली आहे? हा केली सर, पोट भरायला विलाजच नाही. आमच्याकडे दुष्काळ पडेल येत काहीच नाही म्हणून करता इतकं नांदेड, परभणी, यवतमाळ, पुसद इतक्या इतक्या लांबून इथं आलो, बीड असे लय जिल्ह्याचे मजूर आहे सर. तर त्याच्यामुळे इथं जरी सरकारने लॉकडाऊन केला असला तरी उपाशी मारायची, उपासपोटी मारायला लागू. पण आम्ही खायचं काय, रूम भाडं द्यायचं काय, रूम भाडं 3500 रुपये मागतात. नाही रूम भाडं दिलं तर रूमच्या बाहेर पसारा काढा म्हणतात. बारीक बारीक वर्षाचे 2 वर्षाचे मुलं राहतात, ते घेऊन आम्ही कुठं झोपायचे? नाहीतर न्यासुना राहतात, आम्हाला कामं लागणार, आम्ही काय खायचे? आमची परिस्थिती लय अवघड आहे. आमच्या गावाकडे पाणी नसतं, बरसातीतच पाणी राहतं, उन्हाळाभर पाणी नसतं. पाणी नसतं म्हणून आम्ही इकडे पुण्याकडे येतो. तुम्ही लॉकडाऊन करा, तुम्ही लॉकडाऊन करा, तुम्ही सगळं बंद ठेवा, संचारबंदी करा, पण आमच्या पोटाचं काय हे आमची करू नका. तुम्ही म्हणता आम्ही 1500 रुपये तुम्हाला देतो, पण ते आम्हाला नाही आहे. त्याचं लोणतिकोज बांधकाम म्हणा कुठे ठिकाणी पद्धत चाललंय, म्हणजे आमचं काय होईल? लॉकडाऊन हा पोटाला लावता येत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा अशा कामगारांच्या व्यथा. हेमंत चापुडे, झी मीडिया, सणसवाडी, पुणे. बातमी मागची बातमी म्हणजे राज्यभरात संचारबंदीला सुरुवात झालेली आहे. मुंबईत संचारबंदीच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. मुंबईतल्या कुर्ला सायन परिसरात रस्त्यावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. 1 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे हाताला कुठलंही काम नसण्याच्या भीतीनं मुंबईत राहणारे परराज्यातील मजूर आपापल्या घरी आता परतू लागलेत. या मजुरांचे लोंढेच्या लोंढे मुंबईतल्या विविध स्थानकात पाहायला मिळत आहेत. राज्यातील संचारबंदीच्या कालावधीत रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे थट्टा असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी दिली. 1500 रुपयात काय होणार असा सवाल करत रिक्षासाठी घेतलेलं कर्ज माफ करा अशी मागणी रिक्षा संघटनेनं केली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांनी देखील चौकात चौकांमध्ये बंदोबस्त केला आहे. मुंबईतल्या दहिसर चेकनाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांकडून येणाऱ्या नागरिकांची चौकशी देखील केली जाते. राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळच्या दरम्यान वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते, मात्र संचारबंदी असल्यानं वाशी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीला चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आता कोरोना झपाट्यानं पसरतोय. रुग्णांना बेडची टंचाई निर्माण झाली आहे, असं असतानाही नागरिकांमध्ये कोरोनाबाबत अद्याप गांभीर्य नसल्याचं चित्र आहे. आज सकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात संचारबंदी लागू असताना देखील कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले, मात्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजही गर्दी आहे. इथे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचं चित्र आहे. संचारबंदीच्या नियमांचाही सोलापूरकरांना विसर पडला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे